हेलो फ्रेंड्स, टुडे वी शैल सॉल्व एक्सरसाइज फ्रॉम पेज नंबर 24 दैट इज रिलेटेड अबाउट चैप्टर सब्ट्रैक्शन। बघा एक्सरसाइज पेज नंबर 24 वरचं जे एक्सरसाइज आहे त्याच्यातले काही एग्जांपल्स आई हैव रिटन हियर। मी काही एक्सरसाइज मधले जे काही प्रॉब्लम्स होते ते इकडे लिहिलेले आहेत। बघा हे जे चैप्टर आहे सब्ट्रैक्शन ऑलरेडी आपली एवढी प्रॅक्टिस झालेली आहे की आपल्याला आवश्यकता नाही, पण वेगळ्या प्रकारचे प्रश्न क्वेश्चन्स ज्या वेळेस येतात थोडे आपण गोंधळतो। मग हे जे एक्सरसाइज आहे हे पेज नंबर 24 वर आहे आणि मुद्दा म्हणून मी त्याच्यातला क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो घेतलेला नाहीये आणि क्वेश्चन सेकंड पासून सुरू केला आहे, बिकॉज क्वेश्चन नंबर 1 इज व्हेरी इजी टू सॉल्व। बघा आता पाहू आपण इकडे काय आहे तर द इंस्ट्रक्शन इज अरेंज हॉरिझॉन्टली अँड सबट्रॅक्ट। इंस्ट्रक्शन काय आहे? अरेंज हॉरिझॉन्टली, ऑलरेडी हियर अरेंज इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट। हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये इकडे ऑलरेडी त्यांनी अरेंज करून ठेवलेलं आहे, आपल्याला फक्त सबट्रॅक्ट करायचं आहे। लास्ट जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन मध्ये आपण हॉरिझॉन्टल मेथडचा यूज केलेला। आता सबट्रॅक्शनमध्ये पण खूप महत्त्वाचं आहे, आता युनिटमधून युनिट 5 - 2, 5 - 2 रिमाइंडर इज 3, 5 - 2 3, 5 - 2 3, 5 - 2 3। लक्षात काय घ्यायचं आहे, ह्या युनिट प्लेसमधून युनिट प्लेसचाच डिजिट सबट्रॅक्ट करायचा आहे, टेन्समधून टेन्स प्लेसचाच डिजिट सबट्रॅक्ट करायचा आहे या पद्धतीने। हिअर इज 0 अँड हिअर इज ऑल्सो 0, म्हणजे युनिट प्लेसवर इकडे पण 0 आहे इकडे पण 0 आहे। 0 - 0 इज इक्वल टू 0, 4 - 2 इकडे टेन्स प्लेसवर 4 आहे आणि इकडे पण टेन्स प्लेसवर 2 आहे, 4 - 2 2। 7 हिअर इज ऑन 100 प्लेस देअर इज 7 अँड हिअर इज 5, 7 - 5 2, 8 - 3 बघा इकडे 8000 आहेत इकडे 3000 आहेत, 8000 - 3000 5000, आन्सर इज 5220। इकडे बघा धीस नंबर इज 9586 अँड धीस इज 432। हिअर इकडे काय नाही आहे, हिअर इज नॉट 1000 प्लेस, म्हणून आपल्याला 100 पर्यंत इकडे सोडवल्यानंतर पुढे थोडी काळजी घ्यायची। 6 - 2 4, 8 - 3 5, 5 - 4 बघा 500 आहेत आणि हे 4 पण 100 आहेत, 500 मधून 400 गेले, रिमाइंडर इज 100। आणि इकडे बघा 1000 नाहीच आहेत, मग 1000 जसेचे तसे लिहा, 9154 इज द आन्सर। आता इकडे बघा इट इज 4-digit number अँड इट इज 2-digit number, सो हिअर आर 6 units अँड हिअर आर 4 units। बघा इकडे 6 units आहेत आणि इकडे 4 units आहेत, 6 units - 4 units इज इक्वल टू 2 units। हिअर इज 5 tens आणि इकडे 2 tens आहेत, 5 tens - 2 tens 3। आणि बघा पुढे काहीच नाही आहे म्हणून 32 जसंच्या तसं तुम्ही लिहू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही हॉरिझॉन्टलीसुद्धा सबट्रॅक्शन करू शकता, पण ज्यावेळेस तुम्हाला याचा यूज असेल कॅरी ओवर करायचं असेल तेव्हा मात्र तुम्ही काळजी घ्या। आता बघा क्वेश्चन नंबर 3 मी लिहिलेला आहे, नाव आय एम गोइंग टू रीड दॅट। इफ 5000 - 2000 इज इक्वल टू 3000, बघा 5000 मधून 2000 गेले इज इक्वल टू 3000, 5000 मधून 2000 गेले 3000, देन मग त्यांनी काय म्हटलं आहे, पुढची संख्या काय आहे 5888 आणि इकडे पण काय आहे 2888, तर उत्तर काय? मग बघा इकडे कॉमन काय आहे, 5200, 5000 - 2000 इज इक्वल टू 3000, मग इकडे पण 5000 आहेत आणि इकडे पण 2000 आहे आणि ही संख्या जी 800 ही सेम आहे, म्हणून 800 - 888 याचे पण 0 0 येतील, 5000 मधून 2000 गेले 3000 आणि हे वरचे म्हणजे याचं उत्तर पण काय येईल,
3000 येईल। ही तो थोड़ा इथं क्ल्यूचा यूज केलेला आहे, हे 1000 आहेत, सेम 1000 आहेत, इकडे 5000 मधून आपल्याला 2000 मायनस करायचे आहेत आणि वरचे सुटे 888 आहेत, 888 मधून 888 गेले तर ऑब्वियसली आंसर इज 0, म्हणून हे डायरेक्ट आपण लिहू शकतो। अशा उदाहरणांमध्ये थोडं तुमचं ऑब्झर्वेशनची गरज आहे। पुढचा क्वेश्चन असा आहे, राइट द 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम्स विथ द आन्सर 2000। काय म्हटलेलं आहे, राइट द 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम्स, म्हणजे तुम्हाला काय करायचे, 3 सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत ज्यांचं उत्तर विथ द आन्सर 2000, ज्यांचं उत्तर 2000 येईल। दिस इज ओपन एंडेड क्वेश्चन, इट इज ओपन एंडेड क्वेश्चन, म्हणजे हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे, म्हणजे याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं। मला जर वाटलं मी काय म्हणेल, 2000 आन्सर यायला पाहिजे, सगळ्या ठिकाणी 2000 आन्सर यायला पाहिजे, मी म्हणेल इकडे 8000 लिहिल मी, 8000 मायनस 6000, मला वाटेल 8000 मायनस 6000 इज इक्वल टू 2000। कुणाला वाटेल इकडे 9000 लिहायचे आणि मग मायनस 7000, उत्तर येईल 2000। ह्या पद्धतीने तुम्ही यू कॅन सॉल्व फर्दर एक्झाम्पल्स, तुम्ही जे पुढचे उदाहरणं आहेत ते या पद्धतीने सोडू शकतात। एकच गोष्ट लक्षात ठेवा की उत्तर 2000 यायला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनाच्या संख्या इकडे घ्यायच्या आहेत। हां, क्वेश्चन नंबर 5 इज लाईक दिस, युझिंग द वर्ड्स, बघा आता काय म्हटलेलं आहे, युझिंग द वर्ड्स, युझिंग द वर्ड्स म्हणजे हे शब्द वापरत, कोणते शब्द, लिटरेट, लिटरेट या शब्दाचा मराठी अर्थ होतो साक्षर, साक्षर म्हणजे शिकलेले, शिकलेले ज्यांना लिहिता वाचता येतं असं। युझिंग द वर्ड्स लिटरेट शब्द वापरायचा आहे, अँड इलिटरेट, बघा बोथ आर अपोजिट वर्ड्स, हे दोघं एकमेकांचे काय आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत, लिटरेट इलिटरेट, याला म्हणतो आपण साक्षर आणि याला म्हणतो निरक्षर। आता साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं तो, आणि इलिटरेट म्हणजे निरक्षर ज्याला लिहिता वाचता येत नाही असा। अँड द नंबर्स हे पण वापरायचं आहे, आणि नंबर्स कोणते वापरायचे आहेत, 4765 अँड 2142, राईट अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम। तुम्हाला काय करायचं आहे, एक वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे, लिटरेट आणि इलिटरेट शब्द त्याच्यात वापरायचे आहेत आणि ह्या संख्यांचा उपयोग करायचा आहे आणि एक उदाहरण तुमच्या मनाचं तयार करायचं आहे। इट इज ऑल्सो ओपन एंडेड क्वेश्चन हा सुद्धा, आणि मग ते सोडवायचं आहे, हा सुद्धा एक मुक्तोत्तरी प्रश्न आहे प्रत्येकाचा सबट्रॅक्शनचं। मग आपण मराठीत जरी विचार केला की एखाद्या गावामध्ये एवढे लोक साक्षर आहेत, लिटरेट एवढे एवढे आहेत आणि इलिटरेट एवढे एवढे आहेत, कोण कमी आहेत, तर इलिटरेट लोक कमी आहेत। तर अशा पद्धतीने तुमच्या मनाचं ज्याच्यामध्ये क्रिया कोणती येईल, सबट्रॅक्शनची येईल, आय हॅव मेड स्पेसिमन एक्झाम्पल फॉर दॅट, मी एक नमुना उदाहरण इकडे तयार केलेलं आहे, मी फक्त लिहून ठेवलेलं आहे, त्याला सॉल्व्ह केलेलं नाही आहे। तर ते उदाहरण काय माहिती आहे का, आपण वाचूया, इन अ व्हिलेज एका गावामध्ये देअर आर, तिकडे 4765 संख्या वापरली गेली, 4765 लिटरेट पीपल, त्या गावामध्ये लिटरेट पीपल म्हणजे लिहिता वाचता येणारे साक्षर लोक एवढे आहेत, अँड 2142 इलिटरेट पीपल, निरक्षर लोक एवढे आहेत। तर काय पुढे विचारलेलं आहे, हाऊ मेनी मोर लिटरेट दॅन इलिटरेट पीपल, म्हणजे निरक्षर लोकांपेक्षा साक्षर लोकांची संख्या कितीने जास्त आहे, म्हणजे तुम्हाला लिटरेट पीपलमधून इलिटरेट पीपल सबट्रॅक्शन करावे लागतील, म्हणजे तुम्हाला ती जास्तीची संख्या मिळेल। नाऊ इन दिस एक्झरसाइज नाऊ वी आर गोइंग टू टर्न नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज लाईक दिस, हुज सबट्रॅक्शन इज करेक्ट, दोन क्वेश्चन मार्क्स आहेत, हुज सबट्रॅक्शन इज करेक्ट, बघा देअर आर 3 गर्ल्स, मंदा नंदा अँड कुंदा, मंदा नंदा अँड कुंदा, मंदा आणि नंदा आणि कुंदा त्या तिघांना आपण एक एक्झाम्पल्स टीचरने सांगितलं असेल, काय सांगितलं असेल, 5687 मायनस 25, त्यांना असं सांगितलं असेल 5687 मायनस 25। मंदा रोट लाईक दिस, मंदाने असं लिहिलं, कसं लिहिलं, 5687
87. This is unit place, this is tens place, this is 100 place and this is 1000 place. इकडे नंदाने पण असं अरेंज केली. वरची स्टेज जी आहे ती सगळ्यांनी व्यवस्थित अरेंज केलेली. आता तुम्ही बघू शकाल इने 25 कुठे लिहिले, हे 25 इकडे. इज इट करेक्ट, इज इट राईट? नो. तिने काय करायला पाहिजे होतं, युनिटच्या खाली युनिटच लिहायला पाहिजे होतं आणि टेन्सच्या खाली टेन्सच लिहायला पाहिजे होतं. 5 इज ऑन युनिट प्लेस, म्हणून नंदाने पण काय करायला पाहिजे होतं, युनिट प्लेसवर 7 आहे त्याच्या खाली 5 लिहायला पाहिजे होतं आणि 2. असं कोणी केलेलं आहे? फक्त कुंदाने केलेलं आहे. म्हणून कुणी बरोबर लिहिलेलं आहे? हुज सबट्रॅक्शन इज करेक्ट, कोणी बरोबर लिहिलेलं आहे? तर कुंदाने जे लिहिलेलं आहे ते तिची अरेंजमेंट मेथड ऑफ कुंदा इज करेक्ट. सो ऑब्विसली आन्सर ऑफ कुंदा विल बी करेक्ट. कोणाचा आन्सर करेक्ट येणार आहे? कुंदाचा आन्सर करेक्ट येणार आहे. कारण आपण असं सबट्रॅक्शन करू शकत नाही. मंदाज अरेंजमेंट इज इनकरेक्ट, नंदाज अरेंजमेंट इज ऑल्सो इनकरेक्ट, कुंदाज अरेंजमेंट इज करेक्ट. सो द आन्सर ऑफ कुंदा इज करेक्ट. म्हणून कुंदाचं जे आन्सर येईल 7 7 - 5, युनिटमधून युनिट मायनस करतो आहे, 8 - 2 6, आणि हे आन्सर करेक्ट आहे. हे बाकीचे तुम्ही आन्सर असं करायला करू शकाल, 7 3 4 5 7 8, पण करेक्ट कोणाचं येईल? कुंदाचा. आणि का करेक्ट येईल? इट इज रॉंग, इट इज ऑल्सो रॉंग. का करेक्ट येईल? बिकॉज कुंदाज व्हर्टिकल अरेंजमेंट इज करेक्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एक्झरसाइज जे पेज नंबर 24 होतं, ऑलरेडी आपण सबट्रॅक्शनचे भरपूर उदाहरणं बेसिक ऑपरेशनमध्ये सोडवलेले आहेत, आता वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवलेले आहेत, पण हे आपले ॲक्च्युली आपला हा स्टार्टिंग पॉईंट होता, पण व्हिडिओ तयार करायला थोडा टेक्निकल प्रॉब्लेम्स आले म्हणून फक्त हे मी मुद्दाम शेवटून घेतलं, सुरुवातीचे भाग शेवटून घेतलेत. आता पेज नंबर 23 पण काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते पण काही ट्रिक्सवर आणि क्ल्यूजवर डिपेंडेंट आहेत. मी ते नेक्स्ट टाईम किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी त्याच्याविषयी डिस्कस करीनच. तुम्हाला हे सगळे उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला समजले असतीलच. तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या वर्गपाठ वहीमध्ये ही सगळी उदाहरणं व्यवस्थित ह्या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत. बाय बाय, टेक केअर.